सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेलं निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच तामिनी घाट। पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य भरभरून अनुभवायचे असेल तर आवर्जून भेट द्यायला हवी ती तामिनी घाटाला। पावसाळ्यात इथल्या टेकड्या काट टाकतात, वृक्ष करडा रंग टाकून हिरव्यागार शाली पांघरतात। इथे मुळशी धरणाचा नयनरम्य देखावाही पाहायला मिळतो बर का, आणि या छोट्याशा वर्षा सहलीला नदीतील साहसी खेळांची जोडीही देता येते। तामिनी घाटात जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्गाने कोलाड पर्यंत जावं लागतं। कुंडलिका नदीवरील पूल ओलांडला की डाव्या बाजूला मुळशी धरणावरून पुढे पुण्याला जाणारा रस्ता लागतो। कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात हा तामिनी घाट आहे। थोड्या चढावरून पुढे गेले की एखाद्या स्वप्नाच्या दुनियेतच आल्यासारखे वाटते। यावेळी मात्र आपण गेलो होतो पुण्याहून तामिनी घाटाकडे। हिंजवडी मधून आम्ही निघालो आणि थेट तामिनी घाटामध्ये जाऊन पोहोचलो। आजूबाजूला रस्त्यावर डोंगरावर पडलेले हे धुकं आणि फेसाळणारे धबधबे सुद्धा याच घाटातील बरे का। लांबच लांब पसरलेले हिरवेगाल मखमली गालीचे ओथंबून खाली आलेले काळे ढग, खळखळणारे निर्झर आणि मधूनच डोकावणारे धबधबे पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते। पावसाळ्यात तयार होणारे इथले पाण्याचे काही प्रवाह शांतपणे डोंगरावरून खाली येतात। तर काही धबधबे डोंगरावरून अक्षरशः कोसळत खाली येतात। तिथून उसळून पुढे वाहणारे हे पाणी बघायला पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात। घाटातल्या वळणावर नयनरम्य विहंगम देखावे जणू काही आपली वाटच पाहत असतात। पावसाळी धुक्यात जणू काही डोकी हरवलेल्या टेकड्या आकाशात उंच झेपावत आहेत असे वाटते। टेकड्यांच्या या भल्या थोरल्या भिंतींवर अलगत उतरणारे ढग वातावरण भारावून टाकतात। काळ्या ढगांभोवती चालणारा हा ऊन पावसाचा खेळ जणू काही दिव्याची ज्योत थरथरावी असा भासतो। हा मनोहारी खेळ पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो। तामिनी घाट त्याचा वळणवाटातून असा स्वर्गीय सुखाचा अनुभव देतो। पावसाळ्यामध्ये खूप धमाल मजा मस्ती करायची असेल तर तुम्ही तामिनी घाट येथे एक दिवसाची पावसाळी सहल नक्कीच करू शकता। आता जाणून घ्या कसे जाल। मी तर आले होते अहमदनगरहून पुण्याला, म्हणजे अहमदनगर टू पुणे म्हणजे 150 किलोमीटरचं अंतर कापले। पुण्यातून त्यानंतर मी गेले हिंजवडीला। हिंजवडी मान फेस 3 वरून आम्ही जरा शॉर्टकटच घेतला आणि मुळशी तालुक्यात पोहोचलो। त्या ठिकाणीच तामिनी हे छोटस गाव आहे।
हे तामिनी गाव ओलांडल्यानंतरच तुम्हाला तामिनी घाट दिसेल। गाडी जरा जपूनच चालवा, कारण हा तामिनी घाट खूपच वळण घेणारा आणि जीव धोक्यात टाकणारा सुद्धा आहे बरे का। असो, ही सगळी धमाल मस्ती, हे फेसाळणारे धबधबे आणि हे सगळं काही पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं हे मला आवर्जून कमेंट सेक्शन मध्ये सांगा। घाटामध्ये कुठे पार्किंगला जागा नाही, त्यामुळे तुम्ही रस्त्याने जातानाच तुम्हाला हे धबधबे अगदी रस्त्याच्या कडेलाच दिसणार आहेत। आतमध्ये जाण्याची सुद्धा गरज नाही। सध्या तुम्ही जर व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे सोशल मीडियावर जे फेसाळणारे धबधबे पाहत आहात त्यातील बरेचसे धबधबे हे तामिनी घाटातीलच आहे। ज्यावेळी तुम्ही रस्त्याने जाणार असाल त्यावेळी तुम्ही दोन्ही बाजूने पाहत चला, त्याच ठिकाणी तुम्हाला अनेक सारे असे धबधबे दिसणार आहेत। छोटे मोठे पाण्यांचे झरे आणि अगदी पांढरं शुभ्र असं पाणी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तामिनी घाटातील रस्ता सुद्धा तसा खूप छान झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला गाडी चालवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। मात्र एकेरी रस्ता असल्या कारणाने फक्त जरा जपूनच तुम्हाला गाडी चालवायची आहे। यावेळी पर्यटकांची गर्दी सुद्धा रस्त्यावर काही प्रमाणावर पाहायला मिळाली होती, मात्र खूप अशी गर्दी या ठिकाणी नव्हती। ठिकठिकाणी पोलीस सुद्धा आहेत, चेक नाक्यावर तुम्हाला पोलीस सुद्धा दिसतील। मास्कचा वापर जो आहे तो तुम्हाला करावाच लागणार आहे आणि येताना तुमच्या पायामध्ये शूज असणं गरजेचं आहे। खायला सुद्धा सोबत काहीतरी आणा, कारण रस्त्याच्या कडेला काहीही नाहीये। छोट्या छोट्या टपऱ्या आहेत, त्या ठिकाणीच तुम्ही चहा वगैरे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नक्की घेऊ शकता। रस्त्याच्या कडेला असे अनेक छोटे मोठे धबधबे जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। पाण्याचे झरे जे आहेत ते पाहायला मिळणार आहे। थकवा इतका होता की तोंडावरती पाणी घेण्याचा मोह खरंच यावेळी मला आवरला नाही, कारण खूप जास्त थकले होते। खूप लांबचा असा प्रवास केला होता, कारण हिंजवडीपासून सुद्धा जवळपास 35 ते 40 किलोमीटर अंतरावर हा तामिनी घाट आहे आणि त्यामध्ये सुद्धा पुढे तुम्हाला खूप जायचं आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी अगोदर तोंडावर पाणी मारलं, मग मला खरंच खूप भारी वाटलं आणि त्यानंतर पुन्हा एक वेगळी रिफ्रेशमेंट आली होती। ही जी खोल दरी पाहत आहेत ही मध्येच कट झालेली दरी आहे। हा धबधबा जो पाहत आहे तो अगदी रस्त्याच्याच कडेला आहे, त्यामुळे तुम्ही इथे सुद्धा थांबू शकता आणि थोड्या वेळ थांबा। जो सगळ्यात मोठा धबधबा मला तुम्हाला दाखवायचा आहे तो अगदी काही क्षणामध्येच आता तुम्ही पाहणार आहात। आणि ह्याच व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक किंवा छोट्या छोट्या शॉर्टच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहत आहात, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा। पावसाळ्यामध्ये कुठे जायचा हा विचार करत असाल तर तामिनी घाट खरंच खूप छान असे ठिकाण आहे। करा आपला व्हिडिओ लाईक, करा चॅनलला सबस्क्राईब आणि करा की आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर। भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत घेते मी तुमची इथेच रजा। टाटा, बाय बाय, टेक केअर।